एकीकडे राज्यात पोलिसांची कमतरता असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना राज्य सरकारनं Y+ दर्जाची सुरक्षा दिल्यानं चर्चेला उधाण आलंय. विरोधकांनी देखील नेमका हाच मुद्दा आता उचलून धरलाय. अजित पवारांच्या युवराजांना सरकारनं Y+ सुरक्षा दिल्यानं राज्यात नवा वाद निर्माण झालाय. जवळपास अख्खं पवार कुटुंबच सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार लढतीत प्रचाराकरता उतरलेलं असताना अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारही आईसाठी मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पार्थ पवार स्थानिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत, संवाद साधतायत. अशातच राज्य सरकारच्या वतीनं आता दादांच्या पुत्राला अर्थात पार्थ पवारांना Y+ सुरक्षा पुरवल्यानं विरोधकांच्या हाती आयत कोलीतच मिळालंय. अरे जे 30-40 आमदार आहे ना, याला कुत्र विचारत नाही, यांना सिक्युरिटी माहिती आहे तुम्हाला, यांना कुत्र विचारत नाही, यांना Y+ सिक्युरिटी सरकारने दिलेली. एकीकडे पुणे पोलिसांनी ताण येऊ नये म्हणून निवडणूक काळात VVIP व्यक्तींची सुरक्षा कमी केली असं चित्र असताना दुसरीकडे पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा दिली आहे. त्याउलट सुप्रिया सुळेंनी ज्या स्वतः उमेदवार आहेत त्यांनाही कधी सुरक्षा पुरवली नसल्याचा दावा हा केलेला आहे. पार्थ पवार यांना Y+ सारखी सुरक्षा दिलेली आहे. ठीक आहे, वाटली मला काही फारशी माहिती नाही. तुमची मागणी असणार आहे की रोहित पवार युगेंद्र पवार यांना सुरक्षा जशी आज पार्थ पवार नाही दिली आमच्या मुलांना, इट्स ओके, काय करणार. पार्थ पवार यांना ना कोणता धमकीचा फोन आला ना त्यांचा गुन्हेगारीशी संबंध आहे, त्यामुळे त्यांना Y+ सुरक्षा का दिली असा प्रश्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केलाय. त्यांना अशा प्रकारचा कुठला धमकीचा फोन आलाय किंवा धमकीचा ईमेल आलाय असं देखील कधीही वाचनामध्ये आलं नाही, त्यामुळे नेमकी कोणत्या कारणासाठी त्यांना Y+ सुरक्षा दिली हे समजण्याचं कारण नाही. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून युगेंद्र पवार आणि रोहित पवारांना सुरक्षा देण्याची मागणी केली होती, मात्र पार्थ पवारांना थेट Y+ सुरक्षा दिल्यानं दादांच्या पुत्रावर राज्य सरकार इतकं मेहरबान का अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.